आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक वेळेला मी तुम्हाला विचारत असतो, हसताय ना? हसत राहा, भरपूर टेन्शन आहे मला माहिती आहे, म्हणून तो फुबाईपू आहे ना. तेव्हा एका नवीन पर्वात अतिशय मनापासून मी डॉक्टर निलेश साबळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे फुबाईपू नया है यह, पॉड बाय फ्रुटी. तर मंडळी, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आज आलेला आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मगाशीच तुम्ही ज्यांना बघितलं नाचता नाचता, आणि नाचता नाचता जे सगळे स्पर्धक तिकडे जाऊन बसले, असं म्हणतात की माणसानं एकदा पुढे चालायला लागलं की मागे वळून बघू नये. तसंच त्यांनी केलं, मागे वळून बघितलंच नाही. मागे त्यांच्या पाट्या लिहिलेल्या होत्या, त्या त्यांच्या टीम्स आहेत, एकदा बघून घ्या तुमच्या त्या टीम्स. एक टीम आहे जी माझ्या डाव्या हाताला मी दाखवतोय, ती आहे नया है यह टीम. आणि आपली दुसरी टीम आहे नया है वह टीम. दोनही टीम्स मध्ये काही नवे चेहरे दिसत आहेत, काही जुने चेहरे आहेत, काही पारंपरिक चेहरे आहेत. आणि आमचा हा बँड कॅफे उगात. उगाच नावासारखीच आहेत, उगाच. तर मंडळी, सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल या पर्वाचे परीक्षक कोण असणार आहेत. तर पहिल्या परीक्षकांना मी आता या मंचावरती आमंत्रित करणार आहे, ज्या खूप गोड बोलतात, खूप छान दिसतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अश्विनी कासेकर मॅम यांचं. मॅम, एक नवीन पर्व, एक नवीन सुरुवात. सेट नया, खूप सारे नए चेहरे आणि नवीन बँड. नया है यह ची सुरुवात झालेली आहे. तुम्ही आम्हाला एक सरप्राईज दिलं, तुम्ही फार वेगळा दिसताय. आता मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. दोन खुर्च्या आहेत समोर तुमच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी. एक नया है यह असा एक माणूस इथे येणार आहे. मराठी चित्रपट आपण सगळ्यांनीच आतापर्यंत पाहिलेला आहे, आपल्या रक्तातच मराठी सिनेमाला दाद देणं आहे. पण मराठी सिनेमा ज्यांनी आपल्या नजरेतून एक वेगळ्या पद्धतीनं जगाच्या समोर आणला, आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेऊन तीही दुनियादारी यशस्वीरित्या पेललेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात एकच दादा बोलतो, संजय दादा. दादा सर, तुम्ही फुबाईपूला तसे बऱ्याच वेळेला आलेला आहात, म्हणजे आमचं कुठलंही पर्व असेल त्याची फायनल असेल तर तुम्ही आलेलाच होतात. पण आता अधिकृतपणे आम्ही आमच्या फॅमिली तुम्हाला बोलावलेलं आहे आणि आमचं आमंत्रण तुम्ही स्वीकारलंय, कसं वाटतंय सर? थँक्यू निलेश, खूप छान वाटतंय. सेट खूप मस्त आहे. मला फक्त ना हा सर, इथे थोडासा पॅची वाटतोय लाइटिंग. ये अगर लाइटिंग थोडासा करे ना. संजय, संजय प्लीज
तू डीओपी नाहीयेस या शोचा, तू इथे जज म्हणून आलायस. आय नो तुझ्यासाठी नया आहे य, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामुळे मी सांगते की आता हे रिंगारिंगा सोडायचं आहे, ह्यांना तू फक्त लढ म्हणायचंय आणि दुनियादारी बघायची ह्यांची. आणि तुम्ही सगळे मिळून मतांचा जोगवा मागा यांच्याकडे. अच्छा असं बोलू मला. ऑल द बेस्ट अश्विनी. आपल्या दोघांची खूप पब्लिसिटी झाली नाही राहिलेत का काही पिक्चर? नाही ना राहिलेत भरपूर, पण आपण आता आपलं प्रमोशन थांबवूया आणि लेट्स गो अहेड. मी तुम्हाला दोघांना ही विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हा. असं म्हणतात की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची म्हटलं की जे आजूबाजूला बुजुर्ग असतात त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करावी. तर आपल्याकडे अश्विनी मॅम आहेत, संजय दादो सर आहेत, तर मी मनापासून हात जोडून माझे स्वतःचेच आशीर्वाद घेतोय, कारण या साईटवर सगळ्यात जास्त बुजुर्ग मीच आहे. म्हणजे मी 8 पर्व केलेली आहेत, पहिल्यापासून मी इथं आहे, काय करणार हे मला काढत नाहीत आणि मला जायचं नाहीये. पण मला सांगायचं सर की कुठलीही गोष्ट हिट करायची असेल तर जाहिरात फार महत्वाची. जाहिरात जर केली नाही तर शो विकणं सोडा, टायच्यावरचा बो विकणं पण किती आवड आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी ठरवलंय जाहिरात करायची. पॅम्पलेट छापलेले आहेत, नया है यह, नया है यह, नया है यह, मेहरमान कदरखान शाहरुख खान कादर खान. सुनो 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 सुनो, नया है यह, नया है. जाहिर त्यांचा जीव काय, हे घ्या, दोन घ्या, एक काय, दोन घ्या, गप्प बसा. थँक्यू थँक्यू. नया है, नया है, नया काय काय, हा भ्रष्टाचार माझा नाही, काय भ्रष्टाचार आहे, फसवणूक चालवली का आमची तुम्ही? काय फसवणूक चालवली? अहो नुसत्या सुरळ्या वाटताय, ह्यातले चणे कुठे आहेत? चणे त्या सुरळ्या चण्यासाठी नाहीयेत, त्या वाद चण्यासाठी आहेत. धौती योग चूर्ण खायच्या वयात कसले चणे खायचे योग शकता तुम्ही? चणे खाल्ले तर जाम बोंब होईल ना तुमची, त्यामुळे जे दिलंय ते वाचा पहिल्यांदा. यांना प्रेमानं बोललं कोणी शिकवलं की नाही काय म्हणजे? आजपर्यंत मी 1000 लफडी केली आहे आईच्या गावात. काय बोला? 1000 पट प्रेम केलंय. कुणावर कुणावर? शिरीन. मी प्रेम केलंय शिरीन तामणकरवर. तुम्ही कोण? तुम्ही शिरीन तामणकर. ओहो, म्हणजे एक मिनिट, इकडे इकडे बघितलं, याला म्हणतात माणूस की ओळख देणं. बघितलं आल्या आल्या ओळखलं त्यांनी, नाही तर तुम्ही आजकाल 2 वेळेचं जेवण आणि 500 रुपये दिले ना तर कुणीही कुणाचाही प्रचार करायला तयार होत. मारामारी मत करो, हमेशा याद रखो, हम दो हमारे दो. ट्रॅफिक जाम करत होता. व्हाय यू इम्पॉसिबल इन द इलेक्शन कमिशन? यू समद्वी भुज त्रिकोण यू वॉन्ट बोल चप्रमेय नो सुनर दॅन परत जर इट्स इट. ओके अंडरस्टँड? या दिस इज व्हेरी रेक्टॅंगल. वाव सर, सर तुम्ही किती छान इंग्रजी बोलता सर. काय बोलला तुम्ही? तुम्ही किती छान इंग्रजी बोलता. नाही नाही ते नाही, त्याच्या आधी काय बोलला सर? अहो पोलिसांच्या व्यथा तुम्हालाच कळल्या पाहिजे. अहो मला कुणी जातापर्यंत सर बोललं नाही, तुम्ही बोलला, मीच मोठ्यांना सर म्हणत गेलो. वा वा वा, प्रत्येकदा बोला ना, प्रत्येकदा बोला सर. सर केलं की आता मी कंप्लेंट केली ह्या माणसाविरुद्ध, हा अनधिकृत असे पत्रकार वाटत होता आणि
आम्ही ट्रॅफिक जाम केलंय त्याने इथे. हे इकडे दे बघू बघू ते कसलं पॉपलेट आहे बघू. त्याला पॉपलेट नाही पॅम्पलेट असं म्हणतात सर. साहेब मी तुम्हाला ओळखलंच नाही. मी तुम्हाला म्हणते सिंह तुमची चूक करतोय. डोंट वरी बॅब डोंट वरी आय विल मॅनेजर हँडल दिस सँड. यू विश टॉक टू विथ मी इन इंग्लिश. काही शपथ नाही. प्लीज गिव मी आन्सर टू थ्री सेंटेन्सेस इन ब्रीफ केस. Why are you laughing, Buddha? This is Indian economy. Indian economy is very bad. And bad economy is poverty line is very low. And this low line is very difficult line. Because the money of the India. And India is the money problem is very solid, very continuous. Wow. Sable manne kara! Kaya ite! मी सगळ्यांच्या समोर मान्य करतो ते काही अनधिकृत नाहीये. फुबाई फूचा आमचा नवीन सीझन सुरू होतोय सर. त्याची ती पॅम्पलेट्स वाटतोय मी. त्याचं नाव आहे नया है यह. अच्छा अच्छा हा हे त्याचं आहे होय. एक मिनिट काय माझा आक्षेप आहे ह्या सगळ्याला. काय आहे नया है यह. नया है यह सकाळ दुपार संध्याकाळ आपलं नया है यह. जरा म्हटलं वामकुक्षी घ्यावी. वामकुक्षी म्हणजे स्लिप डिस्क. तुझ्या आईने मेलं की काय. अरे तर पंचनामा करावा लागेल. उठवा त्याला. अरे जरा म्हटलं दुपारी आपण झोप काढावी तर नया है यह. नया है यह. अरे पुण्यात दुपारी 2 ते 4 सूर्य सोडल्यास कुणी हालचाल देखील करत नाही. तुमचा आम्हाला का म्हणून त्रास. मग काय नवीन काय त्यात. अरे दादा नवीन काय असं विचारू नका. जजेस बघा जजेस आपले नया है यह. अहो त्याच आहे तो अश्विनी मॅडम. डब्बा फक्त वेगळा आहे. असू द्या. त्या कार्यक्रमात असल्या ना की जेवताना 2 घास जास्त जातात. एकदम तुम्ही मनात लवलात माझ्या. प्लीज आपल्या ऑडिट मध्ये राहा. फक्त मला असं वाटतंय स्वप्नील थोडस जाड झालंय नाही का. स्वप्नील दोषी आहेत ते. ते जाधव आहेत जाधव. मग मी आलेलंच ओळखलं. भरत जाधव आहेत ते. नटरंग मधले परत गेलं. परत चाललंय तुमचं. संजय जाधव आहेत ते. किती मोठे कॅमेरामन आहेत. किती मोठे दिग्दर्शक आहेत ते. दुनियादारी पिक्चर बघितला का नाही. माझं तर असं स्पष्ट स्वतःच म्हणणं की मराठी इंडस्ट्रीत यांच्यापेक्षा कॅमेराचं नॉलेज कुणालाच नसेल जास्त. अच्छा मला जरा यांना काही प्रश्न विचारे. हा काय बघा चुकलं काय आता आम्हाला माहित नाही. गेले 2 दिवस मी या कॅमेरानं फोटो काढते खराब येत आहे. कॅमेरा रिपेअर करून घेत आहे का. एक तर ते उठून जातील नाही तर आपल्या सगळ्यांना घालवतील आता. हो मी कॅमेरामन म्हटलं. कॅमेरा रिपेअर करणारा मॅन नाही म्हटलं मी त्यांना. अरे अरे फोन आला समजा. हॅलो हा काय ग हा फुबायपू सुरू झालं. हॅलो हॅलो मी हॅलो येतो चला. अरे फुबायपू सुरू झालं. जोरदार टाईमी स्वागत करूयात आपल्या स्पर्धेतल्या पहिल्या जोडीचं. जी जोडी येणार आहे नया है यह टीम मधून सुदेश मशीलकर आणि सुरेखा कुर्ची. कलियुगाची झाली या भेळ. ओ कलियुगाची झाली या भेळ. लावलं रंगाळ आलं की. नवीन आहे म्हणून किती नाचवणार. हे बघा नया हाय असं बोलतात. कॉन्फिडन्सच वाढू देत नाहीत. ठरवून आले प्लॅनिंग आहे. अरे तू का थांबला आता बजा.
जा ना भाई जा ना सोड ना माझा पाठलाग सोड अहो असं काय बोलताय असं नका बोलू नाथ असं नका बोलू नाथ घालू लात काय नाथ फात बोलायचं नाही वात आणलायस तू वात वात मी नाही आणली अहो काल तुम्ही गेले होता की नाही बाजारात वात आणायला पहिलाच एपिसोड आहे आपला असे फालतू विनोद क्या बात इश्श करून लाजणारी बायको मिळावी म्हणून मी लग्न केलो ही फिस करणारी बाई पदरात पडली अरे हसताय काय पदरात पडाल तुम्ही काय साडी गुंडाळता की काय नको नको असे मला अशा कमेंट चालत नाहीत कमेंट चालत नाहीत अरे ह्यांचा पण फेसबुक आहे क्या बात आहे दादा तुम्हाला काय वाटलं मी काय पडेल नागिणे मी इच्छाधारी नागिणे इच्छाधारी नागिण अरे बायको ती माझी बायको मी बायको येते अहो पती आहात म्हणून सोडलं नाहीतर केव्हा पती पती म्हणून अति करून टाकलं या बाईने फसवलंच ग तुम्हाला फसवलं इथे फसवलं मी फसवलं प्रेमाने जवळ घ्यावं तर घाबरून पळून जातात कधी माझ्याशी नीट बोलले नाहीत तर कधी मला जवळ घेतलं नाही हो त्यांनी माझा कायम होकार असतो यांचा कायम नकार अरे नकार देणार नाही तर काय कायम नकार म्हणजे काय अजूनही मला आपली मधुचंद्राची रात आठवते मी असं जवळ गेलो असं घुंगट वर केलं हिरव कुंकू तिचं रूपच पालटलं बाईची डायरेक्ट नागिण झाली अरे देवा बोबडीच वळली माझी त्यानंतर तासभर माझ्या अंगावर सरपटत होती हो शेवटी मी इथून तिला बाहेर काढली फायनली तुम्हाला सांगतो जाधव साहेब अश्विनी ताई लग्न झाल्यापासून आमच्या घरात ना जेवण म्हणून असं काही बनलंच नाही बरं हिचा ना ठरलेला एकच बिन दूध आणि अंडी बरोबर आहे बरोबर काय साधी सुधी अंडी नाही कबुतरांची अंडी काय हो रात्री आणलेली अंडी कबुतराची नव्हती ना नव्हतीच मुद्दामच नाही आणली मी कबुतराची अंडी मुद्दा हो का अरे रोज रोज कुठून आणणार कबुतराची अंडी अरे ऑफिस मध्ये काम करायला जातो ना त्याच्या आधी मी टेरेसवर कबुतराची अंडी शोधतो बरं कबुतर पण इतके हुशार झालेत ना मी ऑफिसला गेलो ना कार्ड स्वाईप केला नाही तर लगेच हे आला आला अंडी चोर आला 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 अंडी चोर आला अहो बायको म्हणून कुठली कर्तव्य पार पाडायला कमी नाही केलं मी काय कर्तव्य पार पाडलीस का काय सांग ना एक उदाहरण दे एक उदाहरण परवाच उदाहरण घ्या काय ऑफिस मध्ये मोठी मीटिंग होती मोठे साहेब येणार होते सकाळी उठल्यापासून टाय शोधत बसले होते सापडला का टाय टाय बांधूनच ऑफिसला गेलो होतो बरं का अहो तो काय टाय होता का मग तो काय होता मी होते
बरेच माझे मित्र सगळे मला बोलतात ऑफिस मधले, व्हॉट अ टेक्स्चर. पाहिलं हे सगळं मी सहन करते कुणासाठी? कुणासाठी? माझ्या पती राजासाठी. आणि हे तुझ्याबद्दल सांगू का? आता तुझ्याबद्दल सांगू? सांगा सांगा. बरं आहे का, त्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो होतो, मस्त तिथे आमचा एक ग्रुप उभा होता, बायकांचा एक ग्रुप उभा होता, एक माणूस फक्त एवढाच म्हणाला, उंदीर ही पटकन सोफ्याच्या खाली शिरली आणि ढेकर देतो बाहेर आली. व्हॉट अ डिलिशियस. मला सांगा कुठल्या तरी बाईने हिनं बघितलं असं नागिन म्हणून अटॅक येऊन मेली नसती का? अहो कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिच्याशी लग्न केलं मी. बरं जाऊ दे, आता आपण किती भांडायचं. बरं आहे बघा, माझ्या माहेरी जायचं आपल्या दोघांना जोडीनं. का? अहो का म्हणजे लग्नानंतरचा पहिलाच आपला सण नाही का नागपंचमी? तेव्हा आपल्या जोडीने जायचंय. सगळेजण तुमच्या स्वागताची तयारी करताय. म्हणजे मी तुझ्या बरोबर त्या वारुळात, तुमच्या वारुळात मी यायचं? मी नाही येणार. वारुळात कसं घुसणार? असं नाही, पहिल्यांदा जायचं. अरे पण मी कसं वारुळात घुसणार? बरोबर आहे. मग मी एक काम करते, मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना आपल्याच घरी बोलवून घेते. नको नको नको, त्यापेक्षा मीच येतो ना, ते इथेच नागालँड होईल. ठीक आहे, माझ्या घरचे तुमच्यासाठी ना एक खास कपडे बनवले जात आहेत तुमच्यासाठी. वारुळात कपडे? तिथे काय टेलरचं दुकान टाकलं की काय त्यांनी? अहो नाही, तुम्हाला समजलं नाही, माझ्या घरचे आहेत ना, गेले महिनाभर काट टाकतायत तुमच्या कपड्यांसाठी. मी जेव्हापासून इच्छाधारी नागिन झाले ना, माझा नवराच टिकत नाही हो. विषयाची परीक्षा घेण्याआधीच सगळे नापास होत आहेत. आता मला दूध आणि आणि आणखी कोण आणून देणार? निलेश तू आणून देशील? तू आणून देशील? हे बाबा ना, तुम्ही आणून द्याल. कोण कोण आणून देणार मला? काय जाधव सर, तुम्ही द्याल का आणून? नाही द्यायचं आणून. ही सुरेखा तुम्हाला पटलेली आहे. सुदैव दादा, सुरेखाताई, तुमचं मनापासून स्वागत. जोरदार धमाकेदार सुरुवात केली आहे. तुम्ही तिकडे जाऊन खाऊ बिऊ खाऊन आलात, म्हणजे जवळपास विचारी करून टाकला डबा सगळा. कमीत कमी बसते तर मी. वा, बघूयात मग आता आपल्या नया है यह मधल्या या परीक्षकांना हे नवनवस किट कसं वाटलंय. सुरुवात करूयात नवीन पाहुण्यांपासून, संजय दादांपासून. सुदेश, सुपर टायमिंग आहे. सुपर टायमिंग. थँक्यू. म्हणजे तुझी एंट्री होती ना, एंट्रीलाच तू जो लाफ्टर घेतलास विथ म्युझिक, इट वॉज अ ब्रिलियंट ब्रिलियंट टायमिंग. आणि सुरेखा मिरीजान, तूने तो दिल लूट लिया यार. क्या बात, क्या बात. सुपर, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस. दिस शुड बी अ ब्लास्टिंग परफॉर्मन्स, सो लेट्स हैव अ ब्लास्ट. आता बघूयात की गुण किती मिळतात. एकच वादा, संजय दादा. क्या बात है, क्या बात. जोरदार टायांनी स्वागत करूयात फुबाई फुच्या गेल्या पर्वाची महाविजेती जोडी. येत आहेत नया है यह टीम मधून भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. प्रचाराचा रंग कसा न पाहते हिला, भाषणबाजी मध्ये नंबर काढला. भारत गणेश पुरे नेता कसा झाला? भारत गणेश पुरे नेता कसा झाला? आला 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 नेता आला. म्हणजे अरे तुकाराम म्हटलंच आहे का, ठेविल्यानंतर तैसे जे राहावे चित्ती असं द्यावे समाधान. तुम्हाला सांगतो, पण हे समाधान माझ्या बापाला कधीच नाही भेटलं. जेव्हा माझा जन्म झाला ते मला पाहायला आले, म्हणले अरे 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 हे काय घडलं आपल्या.
थोडी जास्त मेहनत केली असती तर पिक्चर चांगलं केलं असतं. तेव्हा तुम्हाला सांगतो माझ्या आईनं तेल समजावलं, म्हणले जाऊ द्या नया आई. या ठिकाणी मी नेता आहे, तुमच्या काय समस्या असतील ते मला सांगा. कारण नेता आहे मी, नेता आता सांगितलं मी मी नेता आहे. अरे याले कोणी नेता का इथून? अरे नेता नेता तसा नेता नाही, तसा नेता नाही, माझं नाव आहे नेता. नाव नेता, नाव नेता नेत्रदीप तावडे. सर सर तुम्ही मला अजिबात आवडत नाही. पण तू तरी मला कुठे आवडत रे? का मी का नाही आवडत? तू काय सनी लिओन आहेस? अरे तू सनी लिओन आहे असं लिओन जर दिलं तरी तुम्हाला आवडणार नाही. कोण आहेस तू? सर मी सागर कारंडे. सागर कारंडे म्हणजे ज्युनियर. खून अब बता इसमें से सीनियर कौन सा है, जूनियर कौन सा है, बता क्या कर रहा है? वो देख देख वो देख, ये डबे वाली भाई क्या लो क्या जादू लाई, बर्फी लाई, केला लाई, क्या मिठू लाई, क्या लाई? अंबा बर्फी. अंबा बर्फी और ये क्या साथ में नया है यहाँ? हला क्या बोल रहा था तू? सॉरी सॉरी सर. अबे इथं काय लागलं ते सांग. सर मला मला नेता व्हायचंय. नेता व्हायचंय तुले? ओके मिठू, मग मला सांग तुले काय येते. ते झालं आताच, ते आताच झालं. वा ते नाही चालणार. राजकारणातलं काय येते सांग. मेरे नसीब में के नहीं, तेरे नसीब में के. अबे मेरे, अबे ओ ये काय आहे? नया है यह नया. अबे अबे इथं कसा काय आला ते सांग. मी ना तुमच्या विरोधात उभा राहणार आहे आता. हा खूप सहन केलं आम्ही, चला मर मर आम्ही मरायचं आणि तिकीट तुमच्या खिशात आणि आमच्या खिशात काय? वा वा वा, हे काय आमच्या खिशात काय घंटा? आता अपक्ष म्हणून मी उभा राहणार आहे. मग हे तूच ठरवलंयस? ह्याला पाहिले अवकात पाहिली याची? अरे गावात हा जनावराच्या मांग जात होता, राजकारणाच्या कळपात याला मेळ आणलं आणि हा आता मायावर शिंग उगारून राहिला. मी जनावर फिरवत, याचं पंक्चरचं दुकान होतं माहित आहे, पंक्चर काढतो हा. तुझी हवास टाईट करतो बघ मी जिंकले. अबे ठीक आहे ना मग. अरे अरे एक चहावाला जर देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहू शकते तर पंक्चरवाला का म्हणून नाही बा. मग सांगतो गावातल्या बायका नदीवर धुणं धुवायला गेला का हा त्याच्या मांग जात होता. पण आमच्या पक्षानं आमच्या प्रशानं प्रत्येकाच्या घरात नळ लावला, त्यामुळे बायका घरातच धुणं धुवा लागल्या, त्यामुळे मजबूरने यानं लग्न केलं. अरे मी लग्न केलं आणि प्रामाणिक तरी राहिलो. तुझ्यासारखं हिला बघ तिला बघ असं नाही केलं मी, कळलं ना? हा काय केलं? आपण शुद्ध चरित्राचा माणूस आहे. शुद्ध चरित्राचा माणूस आहे मी, शुद्ध. बोलत पण येत नाही तुम्हाला. पण आहे ना, सांगू. हा सांग. कोण सांग? वत्सल बाई. तुला पण समजलं ते त्या राजकारणात हाल एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला समजतच नाही ना, राजकारणात ना मतदान सोडून बाकी काहीच गुप्त राहत नाही रे. सांगू ना मग, सांगू ना. हा माझ्या विरुद्ध झालेला कट आहे. नाही नाही हे वाक्य कट आहे. ठीक आहे, माझ्याबद्दल गैरसमज पसरवणार नो जनता. गैरसमज? हा मग की गैरसंबंध. काय गैरसंबंध? कुठे गेलो मी? काय गैरसंबंध? तू खाजगी मध्ये बोलला होतास ना त्या वत्सलाबाईंशी गुलू गुलू, त्याचं फुटेज आहे माझ्या मोबाईल मध्ये. हा
फुटेज? हाँ फुटेज? हाँ अबे समोर कोण बसला है? एवढे महान कॅमेरामन दिग्दर्शक बसलेले आहे आणि 2500 चायनीज मोबाईल मध्ये काढलेले फोटो फुटेज. बुद्धी पहा, बुद्धी पहा. कशाली काही म्हणत का? वसला माहिती सांगा काय ते. मी वचन देतो की समाजातील तळागाळातल्या लोकांच्या उद्धारासाठी वत्सला बाईला मी द्वितीय पत्नी म्हणून स्वीकार करतो. सॉल सॉल. आता काय मुद्दा तुझ्याकडे? काय आहे मुद्दा तुझ्याकडे? काहीच. पण मला सांगा, दोन पेक्षा जास्त आपत्त्य आहे तुम्हाला, मग तुम्ही कसे उभे राहिलात? अरे पागल झाला का मिठू तू? मला सांग, दुसऱ्या टायमाला मला जुळ झालं त्यात माझा दोष आहे का? हा एकदम जुळ झालं ना राव, तरी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलं होतं का हे दोघे एकखट्टे आले त्यामुळे यांना एक धरावा. काय स्मार्ट. त्यामुळे त्यांनी तसं केलेलं आहे. आणि तुम्हाला हे आमचे फालतू धंदे दिसतात, पण आम्ही समाजासाठी काय केलंय आमच्या पक्षानं ते दिसत नाही. काय केलं तुम्ही? अरे तरुण महिलांसाठी रात्रीच्या शाळा भरतो आम्ही. इथे काय शाळा चालतात ते माहिती आहे मला. शांत बसा. अबे उद्यान काढला मी, उद्यान पप उद्यान. त्याच्या बापाचं नाव आहे पप्पू पंक्चरवाला उद्यान. आम्ही आम्ही हे लावलंय शौचालय बांधले. अहो लोकांना उपाशी ठेवता तुम्ही, मग त्यांना शौचालयाचा उपयोग काय? वा वा वा. पण बांधून ठेवले ना, आज ना उद्या पोट भरतील लोकांची. अरे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारे तुम्ही रे. हलकट आहेस तू, तू नालायक आहेस, तू पाजी बदमाश आहेस, तू बेशरम आहेस, तू हलकट आहेस, तू नालायका. तू बोल बोल. येऊ दे येऊ दे येऊ दे. तू बोल बोल. आई म्हणते जो बोलतो तोच असतो. अरे अरे हे काय नया है? यह नया है. अबे नालायका, अबे नालायका. नया है नया है असं म्हणून चालणार नाही. नया काहीतरी दिलं पाहिजे आपण. हा अबे नुसतं बाटली बदलून चालणार नाही, तर त्याच्यातली औषध पण बदलली पाहिजे. हा संजय भाऊ तुम्हाला सांगतो, म्हणजे मागच्या सीझन पासून ह्याचं तोंड पाहून पाहून ना एकदम चेक मेट झालंय. हो मी पण. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आम्हाला लढ म्हणा आणि मग पहा आम्ही कशी नवीन कॉमेडीची दुनियादारी करतो. तो एकदम गोलमाल 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 गोलमाल. नाही हे नाही मिक्स होत मध्ये. अबे मार्क त्या पण देणार नाही. आता पहा तुम्ही, आम्ही तुम्हाला असं नवीन ढंगात काहीतरी कॉमेडी करून दाखवतो की नाही. आता वचन देतो तुम्हाला, आम्ही नवीन काहीतरी करून दाखवणार. हा तू दुसरा पार्टनर बघ, मी दुसरा पार्टनर बघ. चला टेन्शन नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला या इथे बसल्यानंतर परफॉर्मन्स खूप छान वाटेल आणि काहीतरी वेगळं नया है यह असं जेव्हा वाटेल, त्यावेळेला आम्ही तुम्हाला ट्रम्पेटची सलामी देणार आहोत इथल्या परफॉर्मन्सेस ना. तर त्यामुळे आज पहिली म्युझिकल सलामी मिळते भारत आणि सागर यांना. म्युझिकल सलामी. तुम्ही दोघे जेव्हा आलात ना, भारत आला आणि त्याच्यानंतर सागर आला, मला ऍक्च्युली सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ज्यावेळी ज्या कॉन्फिडन्सने उतरायचे ना बॅटिंगला, की अभी हम लोग ओपन करेंगे और अभी देखो हम चौके छक्के लगाएंगे, हा जो कॉन्फिडन्स होता ना आणि तो जो अप्रोच होता तो मला खूप आवडला. ब्रिलियंट. आणि या कन्व्हिक्शनसाठी वी मस्ट हॅव अ ब्लास्ट. मग बघूयात आता गुण किती मिळतात. सुरुवात करूयात हसण्याची घाई अश्विनी ताई. 10 पैकी 10 क्या बात है. आणि एकच वादा संजय दादा. 10 पैकी 10 क्या बात है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या पर्वातल्या आणखीन एका नव्या कोऱ्या आणि दमदार जोडीचं, आरती वडपगाळकर आणि अजिंक्य जोशी. ले लो भाई बातमी ले लो, गरम मसालेदार बातमी ले लो. क्या हो गया बातमी क्या, गरम मसालेदार बातमी क्या. अरे ले लो भाई बातमी ले लो. पुरे एक्सक्यूज मी, मला ना जर एक माहिती हवी आहे. हे जे माहिती अधिकारीचं ऑफिस आहे ना ते कुठे आहे? आम्हाला गावाला माहिती पण मला माहिती आहे. मस्करी केली मी.
एक्सक्यूज मी. नमस्कार. अय्या तुम्ही इथे कसे? मी अहो मी इथेच असणार. मी कुठे असणार ना अजून, है ना? का भाजीच्या गाडीवर. भाजीच्या गाडीवर? बघा बाई, काय माहितीये का, माझं आडनाव फक्त असं पडवळ आहे, पण म्हणून की मी भाजीची गाडी वगैरे नाही माझी, कळलं की नाही? तुम्हाला सांगतो, आता बाजूच्या इकडे असं माझ्या इकडे ना पतंगे नावाचे एक बसतात. आता मला सांगा, त्यांनी काय बाल्कनीत लटकायचं का? आवडली विनोद, अजून सांगून टाकूया. आता आमचं जे वॉचमन आहेत ना, वॉचमन, तुम्हाला सांगतो त्यांचं आडनाव आहे नागवेकर. आता त्यांचं आडनाव जर का नागवेकर असेल तर त्यांनी बंदूक कुठे लटकवायची? अच्छा, म्हणजे तुम्ही ते नाही तर ते कोण? हो, आमच्या गल्लीत ना कोपऱ्यावर एक भाजीवाला असतो. हो का? हे बघा बाई, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझं आडनाव पडवळ आहे. मस्करी करत होते मी, जोक मारला. जोक जोक मारला. माणसाने घाने चेहरे करू नये. आता काय काय शोधताय? काय मी कॅरी बॅग शोधते. कॅरी बॅग? तुम्हाला सांगितलं ना मी भाजी विकत नाही म्हणून. त्याच्यासाठी नाही हो, मला माहिती हवी आहे ना. माहिती? माहिती म्हणजे काय? मेथी आहे का कॅरी बॅग बद्दल न्यायला? नाही आवडलं. वा वा. त्या कॅरी बॅग ने मी 10 रुपये ठेवले होते. 10 रुपये? हो, माहितीचा अधिकाराचा फॉर्म तुम्ही 10 रुपयाला विकता ना. विकता काय म्हणताय? फुकट देता? फुकट नाही हो. हे बघा बाई, तुम्हाला जर का फॉर्म हवा असेल तर तुम्हाला 10 रुपये द्यावेच लागतील. अहो मग मागा ना, लाजताय काय त्यात? अहो मी कुठे लाजतोय? हे बघा बाई, मी कधीच कोणाला लाजत नसतो. हा इतका निलाजरीपणा बरा नाहीये. थोडी लज्जा असावी. खात्यात गेली तुमची लज्जा. अरे ह्या खुर्ची तिकडे मी असं काय मज्जा करायला बसलोय का? तुम्हाला सांगतो उगीच गज्जा वज्जा करू नका. लज्जा मज्जा गाजा वाजा. वा वा, क्या बात. ओ माय गॉड. मी पण बघतो फुबायफू, खूप 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 आवडतं मला. मी पण बघतो. नवीन सीझन ची जाहिरात पाहिली का तुम्ही? हो बघितलं. लागतं गाणे इतके छान आहे ना, आमच्याकडे नेहमी ऐकतात. आमचा पिंटू तर सतत नाचत असतो त्याच्यावर. ए वाजव रे. अरे थांब, तुम्हाला माहिती कसली हवी? तुमचं जे विद्युत मंडळ आहे ना, हा अंधारवाडी कार्यालय, बरोबर, हा त्याचा जो ज्युनियर क्लर्क आहे ना, त्याचे सगळे भत्ते धरून त्याचा पगार किती, ती माहिती तुम्हाला कशाला हवी आहे? बाई तुम्ही जर्नलिस्ट आहात. हा वार्ताहर? वार्ताहर 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 तुम्ही? वार्ताहर वार्ताहर वार्ताहर. अलकट, नालायक, नीच, बावळात पिंड, बेअक्कल, मूर्ख. सरकारी कर्मचारी? सरकारी कर्मचारी ढवळाढवळ करायची नाही, असे शिव्या द्यायचे नाही तो. तुम्हाला नाही दिली अहो शिव्या, ती टवळी माझी शेजारीण. तुम्हाला पण सांगितलं ना तिने? काय सांगितलं? कोणी सांगितलं? अहो काही नाही हो, फक्त साध्या 2-2.5 बातम्या मी इकडच्या तिकडे केल्या, तर मला चाळीची वार्ताहार असं नाव ठेवलं हो तिने. आणि ती काय कमीची आहे का? तुम्हाला सांगते, मागच्या महिन्यात तिची मुलगी आली होती घरी बाळणपणाला. त्या बाळाचं तोंड बघून माझ्या तोंडावर आलं होतं की मागच्या चाळीतल्या परबांच्या पोरासारखं दिसतं. मी नाही बोलले कुणाला, मी कुणाला काहीही सांगत. आपण कशाला ढवळाढवळ? तरी माझं नाव चाळीची वार्ताहार ठेवलं होतं. हा तुमच्या चाळीचा वरांडा आहे का इकडे? काहीतरी काय बोलता. चाळीचा वरांडा असायला मी काय मशेरी लावत बसले का इकडे? चाळीच्या वरांड्यात बसून तुम्ही मशेरी लावता? मी एकटी नाही काही,
आम्ही सगळ्या जणी लावतो. तुम्हाला बघायचंय? थांब धरा दाखवते. ए या ग या. माझं ऑफिस ना असंच उघडं टाकून आलोय मी. जरा येतं का? माहितीच्या ड्रेस मटेरियल संपलं तुमचं काम. निघा चूक झाली, माफ करा मला, चूक झाली माझ्याकडनं. काय ना, तुम्ही माहितीच्या अधिकाराचा फॉर्म घ्यायला आलात की नाही? तुमचे 10 रुपये वाया जाऊन येत ना, म्हणून मी सगळं विचारत होतो. ते अंधारवाडी कार्यालय ना, त्यातला ज्युनियर क्लर्क फ्रॉड आहे. ओ माय गॉड, काय सांगताय? काय तुम्हाला तुम्हाला संशय कसा काय आला? संशय म्हणजे बेहिशोबी मालमत्ता आहे त्याच्याकडे. बेहिशोबी मालमत्ता? हो. ओव्हर टाइम केला तर भत्ता मिळायचे वांदेत आमचे. अहो मालमत्ता कसली? पण मला सांगा, किती 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 करोड किती सापडले? कसले करोड? अजून 500-600 खर्च केले तर रोडवर येईल तो. त्याच्याकडे कुठले आलेत करोड? बर किती पैसे सापडले तेवढं तरी सांगा. 743 रुपये. 743 रुपये? एवढेच? 743 रुपये अहो पगारातले वाचलेले असतील. अहो 1 तारखेला महिन्याचा सगळा पगार काढून घेऊन पण 743 रुपये उरतात कसे त्यांच्याकडे? कोणाकडे 743 रुपये? तर तुम्हाला काय करायचंय? माझ्या नवऱ्याकडे. बायको आहे मी त्याची, आणि बायको म्हणून ही माहिती जाणून घेणं हा माझा लग्न सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. मी येताना इथे ठरवलं होतं की हुबायपूच्या मंचावर मला जर कोणत्या मुलीचा परफॉर्मन्स आवडला तर त्या दिवशीच्या परफॉर्मरला माझ्यातर्फे मी एक रेड रोज देणार आहे. और मेल परफॉर्मर जो आहे उसको मेरी तरफ से जादू की झप्पी. सो दिस इज फॉर यू. ती वेळ आलेली आहे हे बघायचं आहे की कोण आहे आजची फ्रुटी मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि त्यासाठीच मी दोनही परीक्षकांना या मंचावरती येण्याची विनंती करतो. तर आज ही परफॉर्मर ऑफ द डे जोडी असणार आहे, त्यांना मिळणार आहेत 1 डझन आंबे म्हणजेच फ्रुटी. आणि परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे सुदेश आणि सुरेखा. काय मजा आली ना हसून हसून सगळ्यांना? हा अरे ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. नया है ना यह, बघायला विसरू नका. उद्याच्या भागात सुद्धा फू बाय फू नया है. पावर्ड बाय फ्रुटी.